सगळ्यांना एक माझं आव्हान आहे की यांच्या या खोटारड्या मानसिकतेमध्ये कोणीही फसू नका. तुम्हाला न्याय काँग्रेसच देऊ शकतं. वनवा जो भाजपनी धर्माच्या नावाने जातीच्या नावाने पेटवलेला आहे हा वनवा पण विझवण्याचं काम आम्ही करणार आहोत. म्हणजे तानाशाह प्रवृत्ती जी निर्माण झालेली आहे त्या तानाशाह प्रवृत्तीपासून जे लोकांमध्ये भय निर्माण झालेलं आहे त्या भयातून जनतेला मुक्त करणं, त्यांना हिंमत देणं हे या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. भाजपनी या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान जे संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलेलं आहे ते सगळ्या जनतेने एकत्रित येऊन हे वाचवण्यासाठी काँग्रेससोबत त्यांना आणायचा आणि जनता ही काँग्रेससोबत आता जोडलेली आहे. आणि महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकरी असतील, गरिबी असेल, ह्या सगळ्या गोष्टी जाणून बुजून केल्या जातात. सत्तेचा भाजप दुरुपयोग करते आहे आणि त्यांच्या मूठभर मित्रांसाठी सर्वसामान्याला लुटून त्यांच्या मित्रांचं भलं करणं, सबका साथ सबका विकास हा जो नारा नरेंद्र मोदीजींनी दिलेला होता तो कोणासाठी होता? तर त्यांच्या मूठभर मित्रांसाठी होता, देशाच्या जनतेसाठी नव्हता. आणि ही वास्तविकता जनतेसमोर मांडण्याचं काम या संवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आणि संवाद यात्राला पूर्ण महाराष्ट्रामध्ये, फक्त आत्ता मराठवाड्यामध्ये हे जे पाप भाजपच्या येड्याच्या सरकारनी केलेलं आहे की मराठा जनता ही उपोषणाला बसलेली होती, त्यांच्या नाईक हक्कासाठी बसलेली होती आणि त्या निर्दोष लोकांवर सर्व जो लाठीचार्ज झाला आणि त्याच्यामुळे पूर्ण मराठवाडा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा वणवा लागलेला आहे. आणि ही घटना मराठवाड्यात असल्यामुळे मराठवाड्याची पदयात्रा काही दिवस आम्ही थांबवलेली आहे, ते पुढं आम्ही नेऊ. पण हे सगळं वनवा जो भाजपनी धर्माच्या नावाने जातीच्या नावाने पेटवलेला आहे हा वनवा पण विझवण्याचं काम आम्ही करणार आहोत. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की देशाचं संविधान लोकशाही वाचली पाहिजे, देशामध्ये सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे लोक सुखानं राहिले पाहिजे आणि त्याला सन्मानानं जगण्याची व्यवस्था निर्माण करणं हे काँग्रेसचं काम आहे. आणि या यात्रेमध्ये आम्ही आजपासून निघालेलो आणि आम्हाला याच्यामध्ये पूर्ण सफलता जनतेच्या आशीर्वादाने प्राप्त होणार. यात्रा म्हणजे तुमची लोकसभा निवडणुकीची तयारी समजायची. बघा, लोकसभेला पाहिलं तर खूप वेळ आहे आणि त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीला आपण पाहिलं तर आता जो अजून 8-9 महिने बाकी आहेत, त्यामुळे 8-9 महिन्याच्या पहिले या लोकसभेची तयारी करतो आहे असा उद्देश होऊ शकत नाही. पण जी तानाशाह प्रवृत्ती जी निर्माण झालेली आहे त्या तानाशाह प्रवृत्तीपासून जे लोकांमध्ये भय निर्माण झालेलं आहे त्या भयातून जनतेला मुक्त करणं, त्यांना हिंमत देणं हे या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. आणि एक गोष्ट आपण पाहिली असेल की आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, तरुणांच्या शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, गरिबांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. लोकांना आम्ही हिंमत देणार आहोत या यात्रेमध्ये. तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे पण भाजपनी तुमचा सत्तेचा दुरुपयोग करून तुमच्या जगण्याचा अधिकारही काढून टाकलेला आहे. तुम्ही आत्महत्या करू नका, तुम्हाला आम्ही न्याय देऊ आणि त्यांना हिंमत देऊन त्यांना जगण्याची एक प्रकारची त्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण व्हावी हाही एक प्रयत्न या यात्रेमध्ये आहे. निवडणुकीला वेळ असल्यामुळे त्याच्यावरची आज चर्चा होऊ शकत नाही. किती किलोमीटर आज चालणार आहात आणि आजचे काय शेड्यूल? आष्टीपासून आम्ही सुरू होऊ आणि जवळपास ही यात्रा 22 किलोमीटर आज पहिल्या दिवशी चालेल आणि मग रेग्युलर रोज. आज थोडंसं पहिला दिवस असल्यामुळे यात्रेला थोडा उशीर झालेला, नाही तर 7 वाजतापासून आमची रोज यात्रा सुरू होईल. यात्रा झाल्यानंतर तर जाणारच आहे, कारण की आता हा जो वनवा खोटारड्या भाजपनी आणि विशेष करून 2014 जे फडणवीसाचं सरकार होतं
आणि जे खोटं आश्वासन देऊन सत्तेमध्ये आलेले होते, मग धनगर समाज असेल किंवा मराठा समाज असेल, त्यांना आरक्षणाचं गाजर दाखवण्यात आलेलं होतं. काँग्रेसच्या वतीनं सातत्यानं सांगण्यात येत होतं की 50% आरक्षणाच्या ज्या मर्यादा आहेत त्याला वाढवलं पाहिजे. वीकर सेक्शनला केंद्र सरकारने 10% त्याला आरक्षण वाढवलं, तर 50%च्या सीमा तोडून ज्या ज्या मागास जाती आहेत, ज्यांना अजूनही आर्थिक शैक्षणिक सामाजिक मजबूत होता आलं नाही, अशा समाजाला आरक्षण देऊन त्यांना पुढं आणण्याचा एक निर्णय केंद्र सरकारने करावा. पण नरेंद्र मोदींच्या सरकारचं खरं चेहरा या निमित्तानं लक्षात येतं की त्यांना कोणाचंही भलं करायचं नाही, आरक्षण संपवायचं आहे आणि आपसात लोकांना भांडायचं. आता नवीन एक त्याच्यामध्ये पर्याय काढतात आहे की OBCचं आरक्षण हे मराठा समाजाला द्यायचं, म्हणजे OBC मराठा युद्ध अजून महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचंही पाप हे करतात आहे. त्यामुळे या खोटाड्या व्यवस्थेला आपसापसापमध्ये समाजामध्ये भांडण करून अजून पुन्हा सत्ता कशी घेतील हा प्रयत्न हे लोक करतात आहेत. आणि त्याच्यामुळे आमचं सगळ्यांना एक माझं आव्हान आहे की यांच्या या खोटाड्या मानसिकतेमध्ये कोणीही फसू नका. तुम्हाला न्याय काँग्रेसच देऊ शकतं हा विश्वास मी तुमच्या माध्यमातून राज्याच्या मराठा समाजाला, धनगर समाजाला देतो आहे. प्रफुल्ल पटेल यांनी विरोधी पक्षनेते काल म्हटले की अधीक्षकांवर कारवाई त्वरित झाली पाहिजे, निलंबन झाला पाहिजे, चुकीची कारवाई नाही. खरं तर पोलीस अधीक्षकांचा दोष काय आहे? सरकारने आदेश दिलेला आहे सौम्य लाठीचार्ज करण्याचा, तर सरकारच दोषी आहे. कुठल्या आधारावर त्यांना सौम्य लाठीचार्ज करण्याचा आदेश दिलेला आहे? सरकारच्या आदेशाचं ते त्यांनी पालन केलेलं आहे, त्याच्यामुळे पोलीस विभाग दोषी नाही, सरकार दोषी आहे. सरकारवरच कारवाई व्हावी, सरकारने पायउतार व्हावं, नाही तर जनता त्यांना खुर्चीच्या खाली ओढेल. काँग्रेसचे नेते काल म्हटले की OBCतून आरक्षण द्यावं, परंतु आरक्षणाची मर्यादा जी आहे ती वाढवण्यात आली. मी तेच सांगतो आहे, मी काही उलटं सांगत नाही. आरक्षण मागास समाजाच्या व्यवस्थेसाठी संविधानामध्ये निर्माण केलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यातलं काढान त्याच्यातलं द्या असं होऊ शकत नाही. आरक्षणाच्या मर्यादा वाढवल्यानंतर सगळ्यांना न्याय मिळू शकतं ही भूमिका काँग्रेसने सातत्यानं लोकसभेमध्ये पण मांडली आहे. त्यामुळे 100 लोकांचं जेवण असेल आणि आता फक्त 100 लोकांना बोलवलं असेल आपण जेवायला आणि 50 लोकांचा संपर्क असेल, तर 100 लोकांचं पोट नाही भरू शकणार. त्यामुळे 100 लोकांची व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करावी लागणार आहे आणि तीच आरक्षणाची पद्धत असतं. पण एका उपाशी असलेल्या लोकांच्या ताटामध्ये पुन्हा अजून 4 लोकांना आपण बसवलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी भांडणं होतील, हाच त्याच्यातला प्रकार आहे. आणि म्हणून आरक्षणाचा जो इश्यू आहे त्याला ज्या 50% मर्यादा, त्या मर्यादेला वाढवलं पाहिजे. त्या पद्धतीने संसदेमध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने दुरुस्ती आणली पाहिजे अशी भूमिका त्याच्यातली. प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं का ही अनैतिक आघाडी आहे, हे कधीही एकमत होऊ शकत नाही. त्यांनी स्वतःच्या बद्दल बोलली आहे का? त्यांचं तर आता अनैतिक जे संबंध जुडलेले आहे सरकारमध्ये की ED मुळे जुडलेले आहे, ED आणि अनैतिकता हे सारख्याच आहे. केंद्राचं नरेंद्र मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे हे तर सगळ्या देशाच्या लहानशा शेवटच्या माणसाला कळलेलं आहे. आणि ED मुळे हे तिकडे गेलेले आहेत हे शरद पवारांनी सांगितलं, मी नाही म्हणत. त्यांनी शरद पवारांनी यांचंही नाव घेतलेलं आहे त्याच्यामध्ये, ज्यांचा उल्लेख तुम्ही आता केला. तर ही जी भीतीपोटी हे लोक पुष्टी हलवण्याचं काम करतात आहेत ही अनैतिकता आहे. स्वाभिमानानं जगणारी लोक एकत्रित येतात तिला अनैतिकता म्हणत नाही. धर्मराव बाबा आत्रामांनी सांगितलं की चंद्रपूरमध्ये मला संधीच्या मी निवडून येईल, लोकसभा लढायला मी निवडून आणतो. अभियाता त्यांच्याबद्दलची काय प्रतिक्रिया द्यावी जाऊ दे मला.